पितर देवताय नमः। ओम श्री गणेश देवताय नमः। ओम श्री कुल देवताय नमः। ओम श्री गुरु देवताय नमः। ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः। शिवशरणार्थ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे। माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, वार, नक्षत्र, तिथी, योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात। तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो, असे आपले धर्मशास्त्र सांगते। पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावी, देवघर योग्य दिशेला असावे, येथे योग्य देवघर असावे, देवघरात योग्य देवता असाव्यात, प्रातःकाळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी, तसेच पूजाकर्त्याची अंतर्बाह्य व कर्मशुद्धी असायला हवी, तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो, असे माझे स्पष्ट मत आहे मित्रांनो। आता उद्याचे पंचांग मी आपणास सांगत आहे, त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे मित्रांनो। मित्रांनो, उद्या दिनांक 25 डिसेंबर 2021, शालिवान शके 1943, संवत्सर प्लव, आयन दक्षिण, ऋतु हेमंत, मास मार्गशीर्ष, पक्ष कृष्ण, वार शनिवार, नक्षत्र मित्रांनो पूर्वा फाल्गुनी नक्षत्र, दुसऱ्या दिवशी पहाटे 29:05, त्यानंतर उत्तरा फाल्गुनीला नक्षत्राला सुरुवात होईल। यानंतर योग आहे मित्रांनो प्रीती योग, 11:25 सकाळी, त्यानंतर आयुष्मा योगाला सुरुवात होईल। करण मित्रांनो गरज, 7:57 सकाळी, त्यानंतर वनिस्करणाला सुरुवात होईल। षष्ठी तिथी आहे मित्रांनो तिथी 20:10 अर्थात रात्री 8:10 षष्ठी तिथी असणार आहे, त्यानंतर सप्तमी तिथीला सुरुवात होईल मित्रांनो। मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 अशी असणार आहे। चंद्र सिंह राशीत असेल, रवी धनुराशीत, गुरु कुंभ राशीत, तर शनी मकर राशीत। सूर्योदयास्त मुंबई विभागासाठी आहेत मित्रांनो। सूर्योदय सकाळी 7:10 असेल, तर सूर्यास्त 18:07 असणार आहे। मुहूर्त विभागामध्ये मित्रांनो दिनांक साखरपुड्याचे मुहूर्त आहेत, दिनांक 26, 27, 28, 29। डोहाळ जेवण मुहूर्त मित्रांनो आता नाहीत। बारसे मुहूर्त मित्रांनो दिनांक 26 आणि 31। जावळ काढणी मुहूर्त मित्रांनो दिनांक 27। गृहप्रवेश लौकिक स्वरूपाचा आहे मित्रांनो, यासाठी मुहूर्त आहेत 26, 27 आणि 31। उपनयन मुहूर्त मित्रांनो आता माघ मासाशिवाय नाही। विवाह मुहूर्त मित्रांनो दिनांक 26, 27, 28 आणि 29। वास्तू शांती मुहूर्त मित्रांनो दिनांक 27 आणि 31। भूमिपूजन व पायाभरणीचे मुहूर्त मित्रांनो दिनांक 25। देव मूर्तीचे प्राण प्रतिष्ठा मित्रांनो फक्त शिवलिंगासाठी असणार आहे, दिनांक 26, 27 आणि 31। मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते, कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट्स बॉक्समध्ये मला विचारावे किंवा पंचांगधारकास व योग्य पुरोहितास संपर्क साधावा, मगच मुहूर्ताची तारीख निश्चित करावी मित्रांनो। मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्त्वाच्या काही बाबी अशा आहेत। पंचांग शुद्धी, उद्याचा चांगला दिवस आहे मित्रांनो। दिन विशेष काही नाही मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर आहे मित्रांनो, त्यामुळे आपण विशेष होम यज्ञ याग कर्मकांड करू शकता। राहुकाळ मित्रांनो उद्या दुपारी 10:30 ते 12 वाजेपर्यंत आहे, कृपया या काळात आपण आपली महत्त्वाची कामे शक्यतो टाळा मित्रांनो। मित्रांनो, माझ्या संकल्प व्हिडिओमध्ये अमुक शब्दाच्या जागी या पंचांगातील नोंदी भरा आणि आपला नित्य पूजेसाठी व विशेष पूजेसाठी संकल्प तयार करा आणि संकल्प सोडून आपली पूजा संपन्न करा मित्रांनो। कारण काय की संकल्प सोडून केलेले विधिवत धार्मिक कर्मकांड संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ आपणास प्राप्त होते मित्रांनो।
कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो, आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथेच संपत आहे. आपण जर माझ्या मताने सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन दाबा. धन्यवाद मित्रांनो, पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याणम. हरिओम शिवा महादेवा.